राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याची पूर्वीची कार्यकारिणी बदलून नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. यामध्ये 60% नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून अनिल साळोखे यांना संधी देण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून 10 जणांना कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नव्या कार्यकारिणीत 9 सरचिटणीस, 1 खजिनदार, 15 संघटन सचिव, 8 विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, 12 तालुकाध्यक्ष, 13 नगरपालिका क्षेत्र शहराध्यक्ष, विविध सेलचे 18 जिल्हाध्यक्ष आणि 11 कायम निमंत्रित सदस्य अशा एकूण 114 जणांचा समावेश असल्याचं जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज कोल्हापूर जिल्ह्याची कार्यकारिणी आज जाहीर केली. या जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला न्याय देण्याचा आणि समतोल राखण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आताच होऊ घातलेल्या भविष्यामध्ये ज्या लोकसभा इलेक्शन आहेत त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या जिल्ह्यातून निश्चितपणे सर्व आपले कार्यकर्ते चांगलं काम करतील. महायुतीच्या जे 2 उमेदवार असतील त्यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी प्रचंड ताकदीनं रात्री हाडाची कडं रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून चांगलं काम करतील आणि दोन्हीच्या दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. कार्यकारिणी जाहीर करताना राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक माजी आमदार KP पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भैया माने, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, नितीन दिंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.